जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम शहरातील यशवंतनगर येथे संभाजीराजे व सार्वजनिक वाचनालय व आई श्री विनंता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 2 जून 2024 या वर्षात इयत्ता 10वी व 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा संभाजीराजे वाचनालयात यथोचित सत्कार करून मानपत्र देण्यात आले। वाचनालय व संस्थेच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा केला जातो। अगदी त्याच पार्श्वभूमीवर 2024 या वर्षी देखील इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पहार प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर ममाळे हे होते, तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोळी सर हे होते। जिल्हा परिषद प्रशालेचे विजयकुमार देशमाने, जिल्हा परिषद प्रशालेचे शिवाजीराव कवाळे, ज्येष्ठ साहित्यिक भाऊराव सोमोशी व ललिता सोमोशी, माजी नगरसेविका सौ संध्या सावंत, अधीक्षक महेंद्र कांबळे व संस्थेच्या सचिव सविता मुरुमकर आदी मान्यवर विचारपीठावर स्थापित होते। सत्कार समारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर ममाळे सरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपले आनंदी मनोगत उत्साहभरात वातावरणात व्यक्त केले। या संपूर्ण उत्कृष्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार देशमाने यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अधीक्षक श्री महेंद्र कांबळे यांनी मांडले। इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।